या बातमीचे प्रायोजक आहेत ओंकार प्लास्टिक इंडस्ट्रीज। शेती उपयोगी साहित्य, शेती संबंधी साहित्य आणि इतर साहित्य होलसेल दरात मिळण्याचे जुन्नर तालुक्यातील एकमेव ठिकाण। सावरगाव गुंजाळवाडी मार्गे नारायणगाव रस्ता देतोय अपघाताला निमंत्रण। हा रस्ता जागोजागी उखडल्यामुळे छोटे मोठे अपघात दररोज या रस्त्यावर होत आहेत। नागरिकांना मोठी कसरत करून वाहने चालवावी लागतात। नारायणगाव हे शहर व्यापारी असल्यामुळे तसेच शाळा कॉलेज नारायणगावला असल्यामुळे हा रस्ता नेहमीच वाहतुकीने भरगच्च भरलेला असतो, परंतु रस्ता उखडल्यामुळे नागरिकांना मोठी कसरत करावी लागतीय। अनेक छोटे मोठे अपघात या रस्त्यावरती झालेले आहेत, त्यामुळे प्रशासनानं लवकरात लवकर हे खड्डे भरून काढावेत अशी नागरिकांनी विनंती केली आहे। असे लक्षात आलं आहे की खड्ड्यांजवळ खडी येऊन गेले 3-4 महिने झाले, परंतु प्रशासनाचं याकडे लक्ष नाही आहे। लवकरात लवकर PWD याकडे लक्ष देऊन ताबडतोब खड्डे भरून काढावेत, यामुळे अपघात होणार नाहीत असं नागरिकांमधून बोललं जात आहे। बागोसाहेब, तुम्ही पाहत आहे या रस्त्याला मोठ्या प्रमाणावर खड्डे पडलेले आणि जवळजवळ वाणीमाळ्यापासून तर साईबाबाच्या मंदिरापर्यंत मोठ्या प्रमाणावर या भागात खड्डे पडलेले आणि या मोटरसायकल पाहत आहे बघा, अशा प्रकारे मोटरसायकल रस्त्यावरती छोटे मोठे बरेच अपघात झालेले। मला वाटतं मागच्या महिन्यातच त्या बोराड्यांच्या तिथं एक पोरगा तर खड्डा चुकवता तिथं गटारामध्ये पडला। आता हे पहा तुम्ही, खडी पडलेली जवळजवळ इथं 3-4 महिने झाली, पण ते अजून काही काम त्याचं चालू झालं नाही। तर हे रस्त्याचं काम लवकरात लवकर चालू व्हायला पाहिजे आणि खड्डे कमीत कमी खड्डे तरी भरले पाहिजे। खड्डे भरले म्हणजे थोडंसं ॲक्सिडेंटचं प्रमाण कमी होईल आणि लोकांना थोडासा दिलासा मिळेल ना या गोष्टीतून। न्यूज रिपोर्टर रामकृष्ण भागवत, आज 24 तास, सावरगाव। नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज 24 तास सबस्क्राईब करा, त्याचबरोबर बेल आयकॉन वर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन। तसेच आज 24 तास ची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा लाईक करून, कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा।